यमी रेसिपी इन माय किचन मध्ये आज आपण करणार आहोत अगदी झटपट होणारा मटार भात। यासाठी आपण 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, गरम मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहेत 3 तमलपत्र, 1/2 चमचा शहा जिरं, 2 हिरवी वेलची, 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 1 काळी विलायची आणि 4 ते 5 काळे मिरे। कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे, त्यामध्ये हा सगळा खडा मसाला टाकून घेऊया। खडा मसाला तडतडल्यानंतर आपण इथे कांदे टाकून घेऊया। कांदा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे, आता आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। हा भात अगदी झटपट होतो। आता आपण यामध्ये पावडर मसाले टाकूया, त्यासाठी 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर, तो तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, 1/2 चमचा गरम मसाला टाकूया, 1 चमचा गोडा मसाला टाकतीये, हा माझा घरचा गोडा मसाला आहे। आपण सर्व मिक्स करून घेऊया, थोडेसे पाणी टाकूया म्हणजे मसाला छान एकजीव होईल आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या। परत मसाला छान एकजीव झाल्यावर आपण त्यामध्ये, या ठिकाणी मी 1 वाटी हिरवा ओला मटार घेतलेला आहे, तो आपण तवा मसाल्यामध्ये टाकूया। इथे मी 2 वाट्या बासमती तुकडा तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, वजनी प्रमाणामध्ये तो 500 ग्रॅम भरलेला आहे। एक चमचा मीठ टाकूया, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाणात। दोन वाट्या पाणी गरम करून घेतलेले आहे आणि ते भातामध्ये टाकत आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाताला चव छान येते। कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्याव्या। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही गार झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि भात छान एकत्रित करून घेऊया। आणि खाण्यासाठी तयार आहे आपला मटार भात। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।